शौर्य गाथा कैप्टन विक्रम बत्रा शेरशाह नवे नवे की तरह मनाते धड़कन नवी छेड़ूया नवे नवे की तरह मनाते धड़कन नवी छेड़ूया जिंदगी ला नव्यान दे चेहरा सपना तला चिरंजीव हो चिरंजीव गळ्यात ताईत कसला घातलाय नेकबँड आया वायरलेस अमेझॉनला इंडिपेंडन्स डेचा सेल लागला होता म्हणून आणला होता ओ बाबा अहो मिशो नावाच्या वेबसाईटवर वेगवेगळ्या ड्रेसेसचा सेल होता मीही मागवलेत ऑनलाइन क्या बात आहे फारच छान की तुम्हाला सांगतो 15 ऑगस्टच्या निमित्त भारतात 5G ची सेवा पण सुरू झाली आहे जसं इंग्रजांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ना तसं 3G आणि 4G पासून पण आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्यामुळं बुंगाट स्पीडनं डाउनलोड होत आहे उत्तम उत्तम अजून काय रे स्वातंत्र्य दिनाची अजून काही तयारी केली आहे का तुम्ही अहो हो तो तिरंगा आणायचा ना आणि खादी स्वदेशी बर का घरावर लावायचाय हर घर तिरंगा ए परवा की नाही एक व्यंगचित्र सॉलिड व्हायरल झालं होतं कोणतं रे कोणतं एका सरकारी अधिकाऱ्याकडे एक गरीब माणूस जातो हर घर तिरंगा मोहिमेत मदत करा म्हणून अरे त्याला तिरंगा ध्वज पाहिजे असेल नाही त्याच्याकडे तिरंगा आहे पण घर नाही तेवढं घर द्या म्हणत होता आम्ही तर 15 ऑगस्ट छान सेलिब्रेट करणार आहोत हो का काय काय करणार आहात रे तुम्ही ट्रीपला जाणार वर्षा सहल स्वातंत्र्य दिनाचं सेलिब्रेशन आणि ऐका ना मी पण तिरंगी बर्फी आणि मस्त पैकी केक बनवणार आहे अहो युट्यूब वर मी रेसिपी पाहून सुद्धा ठेवली वा 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 छान उत्तम पण मला एक सांगा रे तिरंग्याच्या 3 रंगांचा अर्थ तुम्हाला माहितीये का रे अर्थ हा केशरी पांढरा हिरवा मध्ये हा ते अशोक चक्र हा त्याचं मीनिंग मी सांगतो केशरी रंग साहस आणि बलिदानाचं प्रतीक आहे पांढरा रंग शांततेचं प्रतीक आहे हिरवा रंग निसर्गाशी आणि भूमीशी असलेलं नातं दाखवतो तर निळ्या रंगाचं अशोक चक्र गतिशीलतेचं आणि प्रगतीचं प्रतीक आहे बाळा केशरी रंग हा फक्त रंग नाहीये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो लाखो देशवासियांनी जे बलिदान केलं ना त्यांच्या रक्ताचं प्रतीक आहे स्वातंत्र्य हे निसर्गदत्त नाही तर अविरत संघर्षातून मिळालेलं आहे आणि हे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आजही आपल्या जवानांचा सीमेवरती अविरत संघर्ष सुरू आहे अरे मग काश्मीर असो वा चीन जवळचं गलवान तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत कारण आपला सैनिक आहे बलवान अद्भुत आणि अविश्वसनीय गोष्ट आहे बाबा हरभजन यांची ज्यांचं अस्तित्व मृत्यू पश्चातही सैनिकांना जाणवतं त्यातील वचनबद्धता ही जास्त महत्वाची असते हे बघ बाळा आज तू ज्या वयात वर्षा सहलीचा आनंद घेत पाऊस अंगावर झेलतोयस ना त्या वयात आपला सैनिक अंगावरती गोळ्या झेलत असतो ज्या हेडफोनवर तू सहजतेनं गाणी ऐकतोस एन्जॉय करतोस त्याच तुझ्या वयाचा सैनिक मशीन गनचे आणि बॉम्ब वर्षावाचे आवाज ऐकतो अशीच एक गोष्ट मी आज तुला सांगणार आहे एका दिलेर शेरशहाची अरे स्वतःला मिळणारी हक्काची सुट्टी टाळून देशासाठी लढणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्राची पाकिस्तान अभी सुधरेगा यह सोचकर हिंदुस्तान ने विश्वास जताया पर मिला विश्वासघात स्नोफॉल ठंड के मौसम में जब टेम्परेचर